अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेली वाढ आणि सामान्य जनतेची होत असलेली आर्थिक लूट या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते। या धरणे आंदोलनाला शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे। नायब तहसीलदार यांना निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे। आपल्या देशामध्ये सुद्धा जवळपास रुग्णांचा आकडा 6 लाखापर्यंत गेलेला आहे आणि 24 मार्चपासून आपला देश लॉकडाऊनच्या काळात होऊन निघत आहे। लॉकडाऊन लागू झाल्यापासून गोरगरीब जनतेपासून तर लहान मोठे उद्योगापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत यांचे रोजगार हे बुडालेले आहेत। संपूर्ण जनता या आर्थिक अडचणीमुळे ही संकटात सापडलेली आहे। असं असताना सुद्धा आणि जगामध्ये जर कधी आपण बघितलं तर क्रूड ऑइलचे दर हे -$ असे खाली आलेले आहेत। असं असताना प्युरिफिकेशन आणि जनतेपर्यंत पेट्रोल आणि डिझेल पोहोचणं याचा दर जर कधी विचारात घेतला तर जवळपास आशफाक भाईने सांगितलं की डिझेल 18 रुपये आणि पेट्रोल 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान हे मिळालं पाहिजे होतं। आजूबाजूचे छोटे राष्ट्र बघा, त्या राष्ट्रांमध्ये पेट्रोलचे दर हे 35 रुपयाच्या खाली आहेत आणि आपलं राष्ट्र का करू शकत नाहीत। आपल्या राष्ट्रातील जनता ही ह्या कोरोनाच्या महामारीमुळे, मंदीमुळे ही त्रस्त झालेली नाही का? असं असताना जनतेला दिलासा न देता ह्या मोदी सरकारने अबकारी दर वाढवून त्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास 100% उंबरठ्यावर आणून ठेवलेले आहेत। आज आपल्या जामनेर शहरामध्ये पेट्रोलचे दर 91 आहेत। मगाशी आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये डिझेलचे दर हे पेट्रोलपेक्षा जास्त झालेले होते। अशी अतिशय बिकट परिस्थिती, जनतेच्या अतिशय हलाखीची परिस्थिती असताना त्यांना दिलासा देणं गरजेचं असताना सुद्धा त्यांना कुठलाही दिलासा न देताना पेट्रोल आणि डिझेलमधून टॅक्सेशन वाढवून जनतेची लूट करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहेत। जवळपास 3 लाख कोटी वर्षाला हे डिझेल आणि पेट्रोलमधून काढत आहेत आणि 3 लाख कोटी जातं कुठे? हे सामान्य जनतेला नाही जात आहे, हे जात आहे अडाणी अंबानीसारख्या 15-20 उद्योगपतींना। त्यांचे 68,000 कोटी माफ करता येतं, शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे कुठली योजना नाही। आणि काँग्रेसच्या कालखंडामध्ये ज्या ज्या प्रकल्प पंडितजी नेहरूपासून उभारलेत एक एक विकण्याचं काम हे सरकार करीत आहेत। उभारणी तर करतच नाहीत पण एक एक जे प्रकल्प आहेत ते हे विकत आहेत। मगाशी वक्त्यांनी सांगितलं की आता रेल्वे विकण्याचा सुद्धा घाट यांनी घातलेला होता, तो तूर्त थांबलेला आहे। अशी परिस्थिती ह्या मोदी सरकारने या देशामध्ये करून ठेवलेली आहे। त्यांना जनतेची गरज नाही आणि न्यायालय असो, मीडिया असो, CBI असो, निवडणूक आयोग असो, यांच्या सर्वांवर ते बंधनं आणत वास्तविकता हे सर्व साहित्य संस्था आहेत। मगाशी मागील कालखंडामध्ये LIC ची लूट केली, RBI ची लूट चालू आहेत आणि हे कुठे जात आहेत? हे सर्व जात आहेत ह्या 15 उद्योगपतींकडे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार
उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करत आहेत. त्या देशामध्ये ज्या ज्या कोरोनाच्या पिरियडला सर्वात चांगल्या सुविधा आणि जनतेला दिलासा देण्याचं काम हे आपलं उद्धवजी सरकार करत आहेत. विरोधी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री काय करत आहेत, अडथळा आणण्याचं काम करत आहेत. कुठलंही त्यांना जेव्हापासून त्यांची सत्ता गेली, मुख्यमंत्री पद गेलं, तेव्हा ते कासावीससारखे वागतायत. जनतेचे प्रश्न न मांडताना स्वतःचे प्रश्न ते मांडत आहेत. त्यांनी आठवावे कोल्हापूर सांगली भागामध्ये महापुराच्या वेळेस काय परिस्थिती होती, त्यांनी काय दिवे लावले. आपले जामनेरचे आमदार त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते, ते पुरामध्ये फिरत असताना बोटीमध्ये सेल्फी काढत होते, हसी मजाक करत होते. अरे जनतेचं त्यांच्याशी ऋणानुबंध काही दिसत नव्हतं. त्यावेळेस त्यांचे वक्तव्य आठवा, काय म्हणत होते की दारूंना महिलांचे नावं द्या म्हणजे जास्त विकल्या जाईल. हे एका मंत्र्याला शोभणार आहेत? दानवेजी म्हणत होते, शेतकऱ्यांना साले म्हणत होते. आपले आमदार त्यावेळी विरोधी पक्षात असताना कापसासाठी 7,000 रुपये भाव द्यावा म्हणून आंदोलन करत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना यांनी कोणी अडवलं होतं, काय भाव देऊ शकले नाही. त्यानंतर ते म्हणाले की ती माझी चूक होती. आणि आज महाराष्ट्राला ज्या जामनेरच्या भूमीतून, ज्या महाराष्ट्राच्या भूमीमधून तुम्हाला लोक निवडून देत आहेत, तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री निधीमध्ये सहाय्य करण्याऐवजी तुम्ही PM CARE ला सहाय्य करतायत. काय जनतेशी काही घेणं देणं नाही आहेत, प्रश्न मांडत आहेत महाराष्ट्र सरकारकडे. आपलंही दायित्व आहे, आपणही मदत करा आणि मग तुम्ही जनतेसाठी म्हणणं मांडा. तुम्हाला लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे. अशा बऱ्याचशा परिस्थिती आहेत. आज जामनेर तालुका काँग्रेसच्या वतीने आणि त्याचप्रमाणे शिवसेनेने सुद्धा आणि पाठिंबा दिलेला आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी सुद्धा सहभागी आहेत. या महाविकास आघाडीतर्फे मोदीजींना, माननीय पंतप्रधानांना आमची विनंती आहे, हे मोदीजी आपण ह्या जनमानसाच्या भावना ह्या ऐका आणि डिझेल आणि पेट्रोल जे 100 पर्यंत नेऊ घातलेला आहे तो जवळपास 30-35 पर्यंत रेट आणा, सामान्य जनतेला दिलासा मिळ द्या. डिझेल आणि पेट्रोलवर सर्व चक्र देशाचं चालतं, सर्व दळणवळण त्याच्यावर चालतं, सामान्य माणसापर्यंत त्याचं झड पोचते. अतिशय हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या मुद्द्यामध्ये तुम्ही जरूर लक्ष द्याल आणि डिझेल आणि पेट्रोल यांचे दर हे इतर जगाच्या मानाने हे खाली आणणार. त्याचप्रमाणे आजच्या या निवेदनाच्या दिवशीसुद्धा तिघ पक्षाच्या वतीने सुद्धा त्यांना काही प्रश्न आमचे विचारू इच्छितो. साधं साधं नेपाळ आहे, बांगलादेश आहेत, तिकडे श्रीलंका आहेत, पाकिस्तान आहेत, हे देश हे स्वतःचं चांगलं संरक्षण करत आहेत. आणि तुम्हाला नेपाळसारखं छोटंसं राष्ट्रसुद्धा बुजगावणे करत आहेत. चीन एका पंतप्रधानांना सुद्धा हे स्टेटमेंट आहे मोदीजींचं की आपल्या देशा आपल्या भारतभूमीमध्ये चीनने आक्रमण केलं नाही, मग आपले 20 सैनिक का मारले गेले, का शहीद झाले, कशासाठी झाले, या सर्व प्रश्न आहेत. आणि आमचे नेते राहुलजी त्यांना काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नाचं ते उत्तर देत नाहीत. आमच्या नेत्या प्रियंकाजी, ज्यांची आजी इंद्राजी, ज्यांचे वडील राजीवजी ह्या देशासाठी शहीद झालेले असताना त्यांना संरक्षणसुद्धा काढून घेतलं, आता सरकारी बंगलेसुद्धा काढले जात आहेत. आमच्या नेत्यांना काही बंगले किंवा याची कुठली गरज नाही, पण संरक्षण हे निश्चितच दिलं पाहिजे. आमचे नेत्यांनी देशासाठी अतिशय बलिदान दिलेलं आहे, त्यांना संरक्षण पाहिजे. त्यांना कुठलंही इतर गोष्टीची हे सुविधाची गरज नाही, पण त्या मूलभूत सुविधा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुरूप त्यांना या सुविधा ह्या आवश्यक आहेत. अतिशय असं घाणेरडं काम हे सरकार करत आहेत. त्यांनी बघा, प्रियंकाजींनी काही मजुरांसाठी गाड्या पाठवल्या, त्यासुद्धा योगी सरकारनं अडवल्या, ही यांची परिस्थिती आहे.
आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मजुरांची काय परिस्थिती झाली आहे. आपलं महाविकास आघाडीचं सरकार त्यांना पोहोचवण्यासाठी स्वतःच्या खर्चाने काम करीत होते, पण यांनी कुठलंही साधे रेल्वेसुद्धा सुरू केल्या नाही. आणि रेल्वे जेव्हा सुरू केल्या त्यावर त्यांचे भाडेसुद्धा ते वसूल केले आणि वरून सांगतात की आम्ही हे देत आहोत. कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र जेव्हा सादर केलं तेव्हा त्यांना कबूल करावं लागलं. अशा बऱ्याचशा बाबीत आज आमचा जामनेरकरांचा महाविकास आघाडीचा जनतेचा गरिबांचा शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा मोदीजींनी ऐकावा आणि डिझेल आणि पेट्रोलचे दर हे कमी करावे अशी या दिनी मी त्यांना नम्र विनंती करतो. जय महाराष्ट्र. आज आमच्या मित्र पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारा संपूर्ण राज्यभरात आणि आज आमच्या जामनेर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात की आपण बघतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आता शेतीचे कामं आले आणि या सर्व परिस्थितीत की आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन आणि जे कच्चं तेल आहे त्याचं भाव कमी असताना या ठिकाणी तेला आपल्या इंधनाचे पेट्रोलचे डिझेलचे भाव अव्वाच्या सव्वा करून या ठिकाणी या सरकार केंद्र सरकारकडून जे अव्वाचे सव्वा भाव करून पेट्रोल दर वाढ झालेली आहे याचा मी शिवसेना पक्षातर्फे मी निषेध व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचे मित्र पक्षाला शिवसेना जामनेर तालुका युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने मी पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. क्यों इस देश की जनता के ऊपर जो है तो इतनी महंगाई की मार डाली जा रही है? क्यों जनता के सब्र का इम्तहान लिया जा रहा है? क्यों जनता को इतने परेशानी में डाला जा रहा है? पहले तो कोविड-19 जैसी नोवेल कोरोना जैसी बीमारी को देश के ऊपर लादा गया. सरकार की चंद गलत नीतियों की वजह से वो बीमारी हमारे ऊपर आकर फैल गई. आज जब जनता पूरी तरीके से गवर्नमेंट को कोऑपरेट कर रही है, उस महामारी से लड़ने की कोशिश कर रही है, ऐसे में लॉकडाउन की वजह से जो लोग अपने आर्थिक तौर पर बर्बाद हो चुके हैं, ऐसे में भी सरकार अगर महंगाई बढ़ाती है और उसमें भी डीजल और पेट्रोल की प्राइसेस को आसमान छूने वाले रेट पर रख करके सरकार क्या हेतु पाना चाहती है? सरकार क्यों जो है तो इस तरह ऐसी नीति अपना रही है जिससे देश की जनता को ज़्यादा से ज़्यादा नुकसान हो. 2010 और 2014 के बीच में डीजल और पेट्रोल की प्राइसेस क्या थी? इंटरनेशनल लेवल पर $136 तक की जो है तो $156 से लेकर $154 तक की क्रूड ऑयल की प्राइस थी. और इंटरनेशनल लेवल पर $116 से $124 के बीच में जो है तो पेट्रोल और डीजल की प्राइस होना चाहिए थी. लेकिन उस वक्त की सरकार महामहिम मनमोहन सिंह जी और कांग्रेस की यूपीए सरकार ने उस पर नियंत्रण करके उसको $64 से लेकर $76 के दरमियान में नियंत्रित किया था. इस वक्त में सरकार ने क्या रेट रखे हैं? भारत के इतिहास में ही नहीं पूरी दुनिया के इतिहास में अप्रैल के महीने में -$37 जो है तो क्रूड ऑयल की प्राइस होकर गई. यानी अगर कोई क्रूड ऑयल जो है का एक बैरल खरीदता था तो उसको $37 इंटरनेशनल मार्केट से अदा किए जाने वाले थे. इतने कीमतें गिरने के बावजूद जनता के भले की बात जो है तो सरकार ने नहीं सोची. पहले उन्होंने सरकार की सारी कंपनियों को बेचने का जो है जिस तरीके से सपाटा लगाया, जो तरीके से जो है तो अपनी प्रॉपर्टीज़ को अपनी जाति मिलकियत समझकर वो एक से दूसरी कंपनी को बेच रहे हैं, अपने दोस्तों को बेच रहे हैं. IOCL कॉरपोरेशन लिमिटेड को जो है तो उन्होंने पहले दूसरों को बेचा, उसके लिए जो है तो बड़े बड़े उद्योगपतियों को जो है तो उसका नियंत्रण दिया, और उसके बाद आज क्या कर रहे हैं? आज पेट्रोल और डीजल की प्राइसेस को रिवाइज करके और बढ़ाया जा रहा है. एक महीने में 23 मरतबा जो है तो लगातार पेट्रोल और डीजल की प्राइसेस बढ़ाई गई. और आज जबकि इंटरनेशनल मार्केट के हिसाब से देश में 18 या 20 रुपये डीजल और 25 या 30 रुपये पेट्रोल होना चाहिए था, तो आज हमारे पास वो 80 के पार हैं. क्या इंतज़ार कर रही है सरकार? क्या चाहती है? क्या ऐसा वक्त आया जाए कि पेट्रोल और डीजल लेने के लिए भी जो है तो लोग बैंकों में लोन के लिए अप्लाई करें? क्या वो ये चाहते हैं? पहले तो लोगों को कर्ज में डुबाया, लोगों के ऊपर जो है तो इतनी परेशानी आ गई. हमारे किसान जो है तो कर्ज में डूबे हुए हैं. किसानों को कर्ज माफ़ी का ऐलान किया लेकिन आज तक किसानों को कर्ज माफ़ी मिली नहीं है. फिर ये किसान क्या करे? 72% लोग जो है तो इस देश के किसान हैं, और किसानों को जो परेशानी है उस परेशानियों के ऊपर सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से ऐसे उपाय नहीं उठाए जा रहे हैं जिससे किसानों को कोई सहूलत मिले. हम क्या चाहते हैं? इस देश की जनता क्या चाहती है? इज्जत से दो वक्त की रोटी और इज्जत का रानी मान, हमारा लाइफस्टाइल, ये क्यों नहीं करना चाहती सरकार? क्या इस देश की जनता को जो चीज़ चाहिए, जो वो अपने मेहनत से अपने जो है तो खून पसीने से इस देश से चाहती है, देश को वो सरकार देना क्यों नहीं चाहती? क्या ये सरकार के ऊपर जो है तो इसका दायित्व तो नहीं है कि वो अपनी जनता के लिए कोई काम ऐसा करे जिससे जनता को राहत हो?
बड़े बड़े वादे करके जनता से उन्होंने जब वोट लिया था तो उस वोट का हक अदा करना उनके लिए ज़रूरी है। इस हक को अदा करने के लिए सरकार को अपनी नीतियों को बदलना होगा, ऐसी नीतियां लोगों के सामने लानी होगी जिससे जो है तो लोगों को राहत मिले, लोगों का एहसास हो कि ये देश उनका अपना है और अपने इस देश को जो है तो वो अपने जिस माँ और बाप की तरह, अपने खानदान की तरह जिस तरीके से मोहब्बत करते हैं उतने ही मोहब्बत करते हैं और वो देश भी उनसे उतनी मोहब्बत करता है। ये सरकार किसी पार्टी की सरकार नहीं होती, सरकार बन जाने के बाद वो सरकार जनता की होती है और जनता की सरकार को जनता के भले के लिए उपाय करना चाहिए। अगर कोई सरकार जनता के भले के लिए उपाय नहीं करती तो ऐसी सरकार को चाहिए कि वो अपनी नीतियों को बदले और जनता के भले के लिए लाए। क्या वो इंतज़ार कर रहे हैं कि जनता उनके खिलाफ खड़ी हो? क्या वो इंतज़ार कर रहे हैं कि जनता उनके खिलाफ बगावत कर दे? ये चीज़ें इनके लिए बहुत ज़रूरी है कि वो अपने वक्त पर जो है तो समझ जाएं और जनता को उसकी राहत दें, जनता को उसका जो है तो कोई फ़ायदा पहुँचाएँ और जनता को परेशानियों से बाहर निकालें। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज़। नमस्कार।